आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत. कोरोनाच्या संदर्भातल्या अनेक बातम्या आहेत, पण सुरुवातीला पालघरमधल्या 3 दिवसांपूर्वीच्या हल्ल्याच्या संदर्भातली बातमी. पालघरमधल्या गडचिंचले गावामध्ये जमावाकडून साधूंच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभर उमटत आहेत. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं CIDकडे सोपवला आहे. यानंतर कोकण विभागाच्या IGनी CID पथकासह आज घटनास्थळाची पाहणी केली. यावेळेला CIDच्या पथकानं काही पंचनामे करून तपासाची सूत्र हाती घेतलीत. या हत्याकांडातील सुमारे 300 पेक्षा अधिक आरोपी जंगलामध्ये लपून बसलेत. गडचिंचले गावच्या चहूबाजूनी घनदाट जंगल असल्यानं या घटनेतल्या आरोपींचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यामुळे आता या जंगल परिसरात 4 ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध सुरू झालाय. घनदाट जंगलातील आरोपींचा लवकर शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी हे ड्रोन ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलं आहे. गडचिंचले गावामध्ये सगळी घटना घडलेली आहे. मी त्याच गावामध्ये सध्या आलेलो. आपण बघू शकता की हा डोंगराच्या भागामध्ये दरीखोऱ्यामध्ये सगळ्यात जास्त जो आरोपी जो आहे, ग्रामस्थ जो आहे, त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतंय आरोपी शोधण्यासाठी. परंतु 4 ड्रोन जे आहेत, कारण त्या ड्रोनच्या सहाय्यानं हे आरोपीचा सध्या शोध जो आहे ती पोलीस घेताना पाहायला मिळतात. कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगल आपल्याला पाहायला मिळते. 101 आरोपींना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. आणि अन्य जे 9 आरोपी जे होते ते अल्पवयीन होते, त्यांना देखील या ठिकाणी बाल सुधारगृहात जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. परंतु इतर आरोपीचा शोध घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ह्या पोलिसांसमोर. कॅमेरामॅन हनीफचा, मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. आता पुण्यातली एक मोठी बातमी हाती येते. पुण्यात दिवसभरात कोरोनाचे 42 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पुण्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 708 जाऊन पोहोचली. आज 2 कोरोनाबाधितांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 42 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 19 कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त जाहीर करण्यात आलं. या सगळ्यांच्या सलग 3 चाचण्या या निगेटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे 19 जण जरी घरी गेले असले बरे होऊन कोरोनाशी सामना करून, तरी दिवसभरात 42 नवीन रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणेच पुणेकरांनी सुद्धा अधिक सतर्क असण्याची गरज आहे. पुण्यामध्ये तर पुणे ग्रामीण भागामध्ये लॉकडाऊन जैसे थेच असणार आहे. टोल नाक्यांवर गर्दी वाढू लागल्यानं उद्योगधंद्यांना दिलेली सवलत राज्य सरकारनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्हा रेड झोन आहे, त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा संचारबंदी कायम असेल. विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी याबद्दल आज माहिती दिली. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी जी शिथिलता आणली जाणार होती, नियमांमध्ये काही उद्योगांना सवलती देण्यात आल्या होत्या, त्या रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, काय माहिती आहे आणखी? मिलिंद, तुला ओव्हरऑल सगळे अपडेट देईल दिवसभराचे. अशासाठी की कारण प्रेक्षकांना सगळं कळलं पाहिजे, कारण पुणे हॉटस्पॉट बनलेलं आहे कोरोनाचं. आज दिवसभर केंद्रीय पथक आलं होतं पुण्यामध्ये बेसिकली सगळं पाहणी करण्यासाठी. पुण्यात कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत, सगळ्या हॉस्पिटल त्यांनी भेटी दिल्या, महापौर कलेक्टर विभाग सगळ्यांची भेट घेतली, आढावा घेतला एकूण आणि इथून पुढे काय करता येईल. त्यात महापौरांनी सांगितलं की आम्हाला आणखी किमान 25,000 किट पाहिजेत, त्याशिवाय हे सगळं आटोक्यात येणार नाही, टेस्टिंग करावं लागेल. आणि आकडेवारी जर हिशोब काढला तर आज थोडी कमी झाली आकडेवारी, कारण काल हाच आकडा 80 होता रुग्णसंख्या वाढीचा, आज तो 42 आलाय. आणि मृत्यू काल काही नव्हते, दिवसभरात 2 मृत्यू झालेत. मी पूर्वी 7-8-10 वगैरे होते, म्हणजे मृत्यू थोडे कमी आलेत. आणि सगळ्यात चांगली बाब म्हणजे एकाच कुटुंबातले 15 जण आज घरी गेले डिस्चार्ज घेऊन, सिम्बॉयसिस हॉस्पिटलला सगळे ऍडमिट होते गेले 15 दिवस. ते हीच चांगली बाब आहे पुण्यातील. आणि दुसरं, ग्रामीण भागात थोडी शिथिलता जी सोडली होती उद्योगधंद्याने, पण लोकांनी त्याचं वेगळाच अर्थ काढला आणि कोणी कसंही फिरायला लागलं. म्हणून शेवटी उद्धव ठाकरेंना जाहीर करावं लागलं की मन मुंबई पुण्यातलं सगळं लॉकडाऊन शिथिल जे आहे ते पूर्णपणे रद्द करून टाकलं त्यांनी एका फटक्यात. त्यामुळे म्हणून हे सगळे पुणेकरांनी हाताने ती संधी गमावली बेसिकली. आणि अजूनही जे हॉटस्पॉट आहेत, लोक फिरतायत, ते कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुणेकरांनी घरातच राहावं पुढचे 3 मे पर्यंत, असंच मी सध्या तरी सांगेल. त्याशिवाय कंट्रोलमध्ये येणार नाही. चंद्रकांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी पुणेकरांनी अतिशय कठोरपणे या नियमांचं पालन केलं नाही तर पुण्याचा धोका वाढू शकतो.
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या काही भागात लॉकडाऊन मध्ये जी शिथिलता जाहीर केली होती ती शिथिलता रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातल्या भागांसाठी ही शिथिलता 100% रद्द करण्यात आले. अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळला जावा असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. 20 एप्रिल पासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचं राज्य सरकारनं ठरवलं होतं, पण नागरिक त्याचा गैरफायदा घेऊन मुक्तपणे व्यवहार करतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून जे प्रसारण केलं, जी बातचीत केली, त्यात निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशारा आधीच दिला होता, आणि नागरिकांनी नियमांचं पालन न केल्यामुळे आता ही शिथिलता रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यातच ही दृश्य पाहतो आहोत ती दादरमधली आहेत. दादरमध्ये पोलिसांनी फ्लॅग मार्च केला आणि पोलिसांचं आणि नागरिकांचं मनोबल वाढवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची कारणं ही दुसरीच दाखवून त्यांचं पार्थिव परस्पर त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवलं जाण्याचे प्रकार घडत आहेत असा दावा केलाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या आशयाचं एक पत्रच लिहिलंय. एकट्या नायर रुग्णालयामध्ये अशी 44 प्रकरणं झाल्याची माहिती आपल्याकडे आहे अशी तक्रार सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मृतांवर आधी झालेल्या उपचारांची कागदपत्र नाही असं दिसतं. पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर त्याचा मृतदेह तसाच परस्पर नागरिकांकडे सोपवण्यात आला असंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलंय. तरी हॉस्पिटल्सच्या मिळून 100 अशा केसेस आहेत की ज्या ठिकाणी पेशंट ऍडमिट झाल्यानंतर सस्पेक्टेड कोविड लिहिलेला आहे, आयसोलेशन वॉर्डमध्ये ऍडमिट करण्याचा ऍडवाईस केलेला आहे, स्वॅब घेण्याचा ऍडवाईस केलेला आहे, परंतु स्वॅब घेण्यात आलेला नाही. आणि एका पेशंटच्या केसमध्ये तर 4 दिवस स्वॅब घेण्यात आलेला नाही आणि 4 दिवसांनी तो पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर सस्पेक्टेड कोविड अशा प्रकारची नोंद करून ती बॉडी त्यांच्या घरच्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे ही गोष्ट गंभीर आहे जर का त्यात तथ्य असेल तर. तिकडे कोरोनामुळे जगभरात मोठा हाहाकार उडाला आहे, मात्र अजूनही कोरोनाचं घातक रूप समोर येणं बाकी आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाचं संकट तुसूभर सुद्धा कमी झालेलं नाही असं स्पष्ट होत आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनामुळे नागरिकांना जीव गमवावा लागतोय, त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झालेत तिथे लॉकडाऊन उठवण्यात येतोय. मात्र ही कृती धोक्याची असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं स्पष्ट केलंय. कोरोना अजून संपलेला नाही, कोरोना पुन्हा अत्यंत धोकादायक होऊन परतू शकतो. आतापर्यंत जगात अनेकदा महामारी आलेली आहे, त्या प्रत्येक वेळी महामारीत व्हायरसनं दुप्पट वेगानं पलटवार केलेला आहे. आता वुहान मध्ये ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता आहे. कोरोनावर करण्यात आलेल्या एका महत्वपूर्ण अभ्यासात अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती लागलेत. कोरोनाच्या एका प्रकोपानंतर लगेचच ही महामारी संपणार नाही, यावर अनेक घटक परिणाम करतात. तापमानातील चढ उतार महत्वाचे असणार आहेत. उन्हाळ्यात हा व्हायरस जिवंत राहणार नाही, परिणामी संक्रमण कमी होईल. मात्र याची अजून पुष्टी झालेली नाही. व्हायरस पुन्हा येण्याच्या स्थितीत अँटीबॉडीची भूमिका महत्वाची असणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला आधी कोरोनाची लागण झालेली असेल तर त्याच्या शरीरात अँटीबॉडी घटक कार्यरत राहील. मात्र अँटीबॉडी घटक कमजोर पडल्यावर व्हायरस पुन्हा हल्ला करू शकतो, त्यामुळे इम्युनिटी किती काळ काम करू शकते यावर व्हायरसचा हल्ला कधी होणार यावर संशोधन सुरू आहे. दक्षिण कोरियात कोरोनातून बरे झालेल्या सुमारे 100 रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. चीन मध्येही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्यात, त्यामुळे कोरोनाचा प्रकोप एकदा आल्यानंतर संपुष्टात येणार नाही हे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विरोधातला लढा लवकरच संपुष्टात येणार नाही. परिणामी जगभरातल्या नागरिकांनी कोरोना विरोधात मोठ्या युद्धाची तयारी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.
त्यामुळे कोरोनाच्या विरोधातली ही लढाई 30 दिवसांची नाही तर कदाचित 30 महिन्यांपेक्षा सुद्धा जास्त असू शकते आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सज्ज असलं पाहिजे. घरीच राहा, सुरक्षित राहा. छोटासा ब्रेक घेऊया. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नागपूरमध्ये पुन्हा एकदा महापौर विरुद्ध पालिका आयुक्त असा संघर्ष पेटताना दिसतोय. पालिकेचं प्रशासन काम करत नसल्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचा आरोप महापौर संदीप जोशी यांनी केलाय. तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सतरंजीपुरा हा परिसर मिलिटरीच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना महापौर आणि प्रशासनानं एकत्रितपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र महापौर संदीप जोशींनी पालिका प्रशासन काम करत नसल्याचा आरोप करून थेट आयुक्त तुकाराम मुंढेंवर हल्ला चढवलाय. पालिका योग्य पद्धतीनं काम करत नसल्यानं कोरोना बाधितांची संख्या वाढतीये असा आरोप नागपूरच्या महापौरांनी केला आणि त्यामुळे खळबळ उडाली. आकडा वाढत असताना याची जबाबदारी महापौर म्हणून माझी, त्याचप्रमाणे आयुक्त म्हणून आयुक्तांची, प्रशासनाची देखील जबाबदारी राहील. याचा अर्थ कुठेतरी असा आहे की क्वारंटाईन जो शब्द आहे त्या क्वारंटाईन शब्दाचं पालन कुठेही होत नाही, कोणीही क्वारंटाईन नाही आहे. मग उद्या आकडा वाढला तर जबाबदारी कोणाची आहे? शहरातील सतरंजीपुरा भागात मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण असल्यामुळे तो परिसर मिलिटरीच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी भाजप आमदारानं मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. या भागातल्या सगळ्या मुस्लिम क्षेत्रातल्या नागरिकांच्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य तपासणी करणे हे काळाची गरज आहे आणि म्हणून मिलिटरी लावण्यासंदर्भात वारंवार सांगून वारंवार कळून सुद्धा शासन हे उदासीन या ठिकाणी वाटते. कोरोनाच्या संकटावर मात करण्याची गरज असताना महापौर आयुक्तांवर आरोप करतायत तर आमदार मिलिटरी तैनात करण्याची मागणी करतायत. अशा कठीण प्रसंगात राजकारण करण्याऐवजी जर त्यातून समंजसपणे मार्ग काढला तर कोरोनाचा मुकाबला करणं अधिक सोपं होईल. प्रशांत मोहिते सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. लोक घरात असल्यामुळे पेट्रोलच्या मागणीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत पहिल्यांदाच कच्च्या तेलाची किंमत उणे झाली आहे. भारतामध्ये अमेरिकेतून कच्च्या तेलाची आयात केली जाते त्यामुळे देशातील इंधनाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त. कोरोनाचा अमेरिकेतील तेल कंपन्यांना फटका. पेट्रोल होणार स्वस्त. कोरोनानं अवघ्या जगाचं चित्र बदलून टाकलंय. अमेरिकेच्या इतिहासात तर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतीत केवळ घसरण झाली नाही तर ती शून्याखाली गेली आहे. म्हणजेच ज्या बॅरलमध्ये कच्च्या तेलाचा साठा केला जातो त्या बॅरलची किंमत त्यातील कच्च्या तेलापेक्षा अधिक झाली आहे. आज जगातल्या अनेक देशात लॉकडाऊन आहे. लोक घरात आहेत. सार्वजनिक वाहतूक सुद्धा ठप्प आहे. त्यामुळे इंधनाच्या मागणीत घट झाली आहे. त्याचा मोठा फटका तेल उत्पादक कंपन्यांना बसू लागलाय. एकीकडे तेलाची मागणी घटली आहे तर दुसरीकडे तेलाचं उत्पादन सुरू आहे. त्यामुळे तेलाचा साठा कसा करायचा हा प्रश्न तेल उत्पादक कंपन्यांना भेडसावू लागलाय. भारताला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण भारतात अमेरिकेकडून तेलाची आयात होते त्यामुळे आगामी काळात देशातील इंधन दरावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं तर तेल उत्पादक संघटना ओपेक आणि रशियानं यापूर्वीच तेल उत्पादन घटवलंय. मात्र लॉकडाऊनमुळे जगभर तेलाची मागणीही घटली आहे. आजच्या घडीला मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तेल साठा उपलब्ध आहे त्यामुळे साठवण क्षमता संपत आली आहे. म्हणूनच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील आरोग्य आणि बाणी हटत नाही तोपर्यंत तेल उत्पादक कंपन्यांवरचं संकट काही दूर होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता जाता जाता एक महत्वाचं आवाहन, पण हे आवाहन
न्यूज 18 लोकमत करत नाही तर काही चिमुकले करतात खास तुमच्यासाठी बघा. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं आहे घरीच राहा, घराबाहेर पडू नका, नियमांचं काटेकोर पालन करा आणि घरात राहिलात तरच कोरोनाचा हा सगळ्या संकटाचा सामना तुम्हाला करता येईल. ऐकाल ना या लहान मुलांचं. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.